राष्ट्रवादी कोणाची आता याच्या या प्रश्नावरती आता पडदा पडलेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी ही अजित पवार गटाचीच आहे, संख्याबळ देखील त्यांच्याकडेच आहे. जवळपास अजित पवार गटाकडे 41 आमदार आहेत तर शरद पवार गटाकडे 15 आमदार आहेत. मात्र ह्या राष्ट्रवादी कोणाची आणि अपात्रतेबाबत सुनावणीबाबत दोन्ही गटाचे आमदार हे पात्र आहेत, कुणालाही अपात्र केलेलं नाही आहे. आणि अजित पवार गट हा पात्र असल्याने बहुमतात आकडा त्यांच्याकडे असल्याने आज पुण्यातील अजित पवार गटाकडे हा संपूर्ण आपण सगळं बाहेरचा परिसर पाहतो तर जल्लोषाचं आता वातावरण तयार झालेलं आहे. आयोगाने जो निर्णय दिला त्याच्यानंतर या विधिमंडळाच्या अध्यक्षांचा निर्णय बाकी होता, परंतु त्या निर्णयाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता. आणि तो खऱ्या अर्थानं दादांनी जे योगदान या पक्षाकरता दिलेले त्या योगदानाला हा न्याय दिला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे मी या ठिकाणी नार्वेकर सरांचं मनापासून अभिनंदन करतो की न्यायालयीन व्यवस्थेसारखा अतिशय योग्य असा निर्णय त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि आता सगळ्यांची तोंड आता बंद होतील, कारण की गेल्या 8-10 दिवसामध्ये वेगवेगळी वक्तव्य या ठिकाणी करत होते पक्षाच्या संदर्भात, दादांच्या संदर्भामध्ये विविध प्रकारची भाष्य आपल्यासमोर येत होती. परंतु या सगळ्यांची तोंड आता बंद झाली आहे की दादांच्या बरोबर असणारे जे आमदार आहेत त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी दादांबरोबर हे सगळे प्रामाणिक राहिले आणि त्यांच्या या सगळ्यांच्या प्रामाणिकपणाचा हा निर्णय असं मला या ठिकाणी नमूद करायचं वाटते. आणि इथून पुढे हे दादा हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षच असणार आहे आणि आमचं चिन्ह हे घड्याळ्यात असणार आहे याचा आनंद महाराष्ट्राचे प्रत्येक कार्यकर्ता निश्चितपणे या ठिकाणी झालेला आहे. आणि हा आनंदोत्सव या ठिकाणी होतो आहे. आणि आता इथून पुढे ज्यांना कुठलं चिन्ह मिळेल ते लोकांपर्यंत पोहोचवण्याला खूप कालावधी लागणार आहे, त्यामुळे आता चिन्ह कुठलं लवकरात लवकर घ्या नाही तर तो देखील वेळ निघून जाईल. आता काहीतरी वटवृक्ष मागतात असं सांगितलं, परंतु हे वटवृक्ष विश्व हिंदू परिषदेचं पूर्वीपासूनचं चिन्ह आहे, त्यामुळे ते देखील मिळते केली शक्य. आता कप बशी कुठली राहिली ना ती द्या आता यांना, कारण एक लक्षात घ्या दाबण्याचा प्रयत्न त्यांच्या आयुष्यामध्ये सातत्यानं झाला त्याला खऱ्या अर्थाने हे उत्तर मिळालेले असं म्हटलं तरी काही चुकीचं सांगा. एक लक्षात घ्या, जितेंद्र आव्हाडांना दुसरं बोलण्या व्यतिरिक्त काही येत नाही. आता म्हणा पक्षाचं जे चिन्ह आहे ना ते नागरिकांपर्यंत पहिलं पोहोचवा आणि नंतर आता दादांबद्दल बोला. आता एक लक्षात ठेवा, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा समोर आलेले आहेत, या देशाच्या समोर आलेले. आणि जे चिन्ह आम्हाला निवडणूक आयोगाने आणि नार्वेकर सरांनी विधिमंडळाच्या अध्यक्षांनी दिलेलं आहे त्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. आणि या सन्मानाच्या आधारावरती आमची पुढची जी राजकीय वाटचाल आहे जी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत चालण्याचा आमचा जो दादांचा जो प्रयत्न आहे तो निश्चितपणे आम्ही राबवू. या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा हा निर्णय असं म्हणतात की काही चुकीचं ठरणार नाही. काय सांगाल, निकाल लागलेला आहे, बहुमत देखील विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे, चिन्ह पण मिळालेलं आहे. निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच अजितदारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिन्ह आणि नाव दिलेलं आहे, हा दुसरा निर्णय आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी ज्या प्रकारे हा निर्णय दिला आहे तो दुसऱ्या एका मान्यताप्राप्त घटनापीठाने मान्यता दिलेली आहे. संपूर्ण पक्ष हा अजितदारांच्या पाठीशी उभा होता हे पहिल्या दिवसापासूनच आम्हाला सगळ्यांना माहिती होतं. बहुतांशी आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि लाखो कार्यकर्त्यांनी ॲफिडेव्हिट देऊन आम्ही अजितदादांबरोबर काम करतो किंवा आम्ही अजितदादांचं नेतृत्व मान्य करतो आहे म्हणून मान्य केलं होतं. या निर्णयालाच अधोरेखित केलं आहे. आज दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे. आणि आजच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये यत्किंचितही संभ्रम राहिलेला नाही. या पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते अत्यंत जोमाने आणि जोशाने अजितदादांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे जाऊ.